महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. जेकॾहिं तव्हांखे पंहिंजे ॿारनि सां मैचिंग प्रोफाइल तकरा खपनि त अॼु ई कॉन्टेक्ट कयो rishto.com जी टीम सां. rishto.com सिंधियुनि जो सिंधियुनि सां ऑनलाइन सिंधी मैट्रिमोनी. उल्हासनगर येथील धोकादायक इमारतींच्या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आली असून या समितीला 15 दिवसात अहवाल सादर करण्यास सांगण्यात आल्याची माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी दिली. उल्हासनगरातील धोकादायक इमारतींच्या प्रश्नांवर तोडगा काढण्याच्या दृष्टिकोनातून मंत्रालयात एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यात प्रामुख्याने या धोकादायक इमारतींना लवकरात लवकर नियमित करण्यासाठी सर्वकष धोरण तयार करण्यावर चर्चा करण्यात आली. स्थापन करण्यात आलेल्या समितीत महसूल विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांसह नगरविकास विभागाचे प्रधान सचिव, 1 व 2 सहकार आयुक्त, ठाणे जिल्हाधिकारी, उल्हासनगर महापालिका आयुक्त आणि 3 शहर नियोजन तज्ज्ञांचा या समितीत समावेश करण्यात आला आहे. या समितीने केलेल्या शिफारशीनुसार उल्हासनगरच्या प्रदीर्घ रखडलेला पुनर्विकासाचा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न असेल. हा अहवाल सादर झाल्यावर तातडीने त्याला मंत्रिमंडळाची मंजुरी घेऊन नवीन धोरण अंमलात येईल असे शिंदे यांनी सांगितले. माननीय पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी एक आढावा बैठक घेतली, त्यामध्ये सगळेच लोकप्रतिनिधी सगळे अधिकारी उपस्थित होते. ही बैठक जी आहे ती उल्हासनगर महापालिका क्षेत्रामधील जे धोकादायक इमारती आहेत त्याच्या अनुषंगाने होती. ह्या धोकादायक इमारतींचा प्रश्न गेले कित्येक वर्ष रखडलेला आहे, पण हा प्रश्न लवकरात लवकर सुटेल याच्यासाठी याच्यापूर्वी ही बैठक झाली माननीय पालकमंत्री साहेबांच्या अध्यक्षतेखाली आणि आजही झाली. ह्या अनुषंगाने झाले की हा जो विषय आहे हा लवकरात लवकर कसा सुटेल, तर हा विषय काय काय, हा विषय एकतर लोकांना स्वतःच्या मालकी हक्काचं घर असेल, ज्या इमारती उभ्या आहेत आज धोकादायक त्याची मालकी हक्क नाही आहे, लोकांना डीम कन्व्हेन्ससाठी जाता येत नाही, त्याचबरोबर रेडी रेकनरचा जो रेट आहे तो आजचा रेडी रेकनरचा रेट लोकांना नको आहे, तो 2006, 2005 आणि 2006 हिशोबाने पाहिजे, तर ते कसं आपण करता येईल. त्याचबरोबर उल्हासनगरमध्ये स्टॅम्प ड्युटी असेल, स्टॅम्प ड्युटीच्यावरचं पेनल्टी असेल त्याच्यावरती चर्चा झाली, आणि त्याचबरोबर इतर सगळ्या गोष्टी की उल्हासनगरमध्ये कुठे कुठे 4 FSI, कुठे कुठे 5 FSI, कुठे कुठे 6 FSI युटिलाइज झालेला आहे, तर ह्या अनुषंगाने बाबा आता जिथे जिथे जास्त FSI युटिलाइज झाला आहे तर तो युनिफाईड DCR मध्ये बसू शकत नाही, तर त्याच्यासाठी क्लस्टर योजना लागू करायची का किंवा युनिफाईड DCR मध्ये आपण जायचं, तर ह्या सगळ्या बाबी लक्षात घेऊन माननीय पालकमंत्री साहेबांनी आज आदेश दिलेले आहे की एक कमिटी जी आहे ती कमिटी बनवली जाईल. त्या कमिटीमध्ये कलेक्टर असतील, त्या कमिटीमध्ये प्रधान सचिव 1, प्रधान सचिव 2, त्यामध्ये आयुक्त उल्हासनगरचे, त्यामध्ये कलेक्टर असतील, त्यामध्ये सेटलमेंट कमिशनर असतील, त्याचमध्ये सहकारचे अधिकारी असतील, आणि ह्या सगळ्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांच्या लेवलची ही कमिटी फॉर्म केल्यानंतर 15 दिवसांमध्ये तो अहवाल जो आहे तो अहवाल देण्यासाठी माननीय पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी प्रधान सचिवांना आदेशित केलेलं आहे. तशी कमिटीच लगेच मला वाटतं उद्या परवा फॉर्म होईल, आणि हा सगळा जो डेटा आहे हा डेटा गोळा केल्यानंतर या डेटावरती आपण कशाप्रकारे उल्हासनगरचा विकास करू शकतो, कारण की प्रत्येकाला आज जे घरामध्ये राहत आहेत ते प्रत्येकाचं धोकादायक इमारत झालेली आहे आणि कोणाकडेही मालकी हक्क नाही आहे, तर हा जो मालकी हक्क कसा मिळेल लोकांना आणि कशाप्रकारे उल्हासनगरची डेव्हलपमेंट होईल, कशाप्रकारे लोकांना न्याय मिळेल ह्याच्यासाठी आज ही बैठक झाली, आणि मला वाटतं खूप चांगल्या प्रकारे माननीय पालकमंत्री साहेबांनी ही बैठक घेतली, आणि गेल्या 1 महिना अगोदर मला वाटतं ही बैठक झाली होती, त्यानंतर आता दुसरी बैठक झाली, तर पूर्णपणे शिवसेना जी आहे ती या बाबतीमध्ये खूप गंभीर आहे उल्हासनगरच्या या धोकादायक इमारतींच्या बाबतीमध्ये, आणि लवकरात लवकर लोकांना न्याय कसा मिळेल याच्यासाठी पालकमंत्री साहेब प्रयत्न करत आहेत. मी पालकमंत्र्यांचे सगळ्यांच्या वतीने खूप खूप आभार व्यक्त करतो की आज त्यांनी ही बैठक मंत्रालयामध्ये आयोजित केली, त्यामध्ये सगळ्या अधिकाऱ्यांना बोलवलं आणि लवकरात लवकर ह्या उल्हासनगरच्या धोकादायक इमारतींवरती आणि राहणाऱ्या रहिवाशांवरती एक चांगला तोडगा कसा निघेल आणि कशा प्रकारे उल्हासनगरची डेव्हलपमेंट होऊ शकते याच्यासाठी नक्कीच मार्ग निघेल. या बाबतीमध्ये मी खूप काय म्हणतात विश्वास आहे
या बाबतीमध्ये नक्कीच काहीतरी चांगलं आणि उल्हासनगर रहिवाशांना या बाबतीमध्ये न्याय मिळेल असा विश्वास आम्हा सगळ्यांना आहे. तर त्याबद्दल पुन्हा एकदा पालकमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचं खूप खूप आभार व्यक्त करतो. आकाश साने, स्वानंद मीडिया, उल्हासनगर. महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.